नमस्कार राज्य राखीव पोलिस बलगड क्रमांक सात अंतर्गत लेखी परीक्षा मोबाईल चाचणी यांची एकत्रित गुण यादी तसेच तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा आधी पोटलवर प्रसिद्ध करण्यात आले आहे चला तर याचा कट ऑफ या जो आहे या संदर्भात आपण माहिती घेऊया तर हा जो कट ऑफ आहे यामध्ये सुरु तर हा जो कट ऑफ आहे यामध्ये सर्वप्रथम ओपन कॅटेगरीमध्ये टॉपर आहे एकशे नव्वद गुणांचा आणि यामध्ये जो कट ऑफ लागलेला आहे तो येथे तुम्ही पाहू शकता की ओपन कॅटेगरीमध्ये जो कट ऑफ आहे तो एकशे त्र्याऐंशी गुणांचा येथे आहे यामध्ये होमगार्ड जो प्रवर्ग आहे यामध्ये पॅरे रिझर्वेशन आहे तर होमगार्ड यामध्ये तुम्ही पाहू शकता की एकशे ब्याऐंशीचा कट ऑफ आहे त्यांचा प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहेत तर यामध्ये एकशे ऐंशीचा कट ऑफ आहे भूकंपग्रस्त जे उमेदवार आहेत त्यामध्ये एकशे एकोणसत्ताचा कट ऑफ आहे स्पोर्ट्समन याकरता एकशे शहत्तरचा कट ऑफ आणि त्यानंतर पोलीस पाल्य यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तरचा कट ऑफ आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्यानंतर माझी सैनिक याकरता एकशे एकसष्टचा कट ऑफ आणि अनाथरवर्ग एकशे पासष्टचा <laughs> कट ऑफ असा आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एकशे त्र्याऐंशीचा टॉपर आहे आणि एकशे त्र्याऐंशीचा कट ऑफ आहे एकशे एकोणसाठ कट ऑफ माझी सैनिक पॅरल रिझर्वेशन त्यानंतर ओ बी सीमध्ये एकशे त्र्याऐंशीचा टॉपर आणि त्यानंतर एकशे ब्याऐंशीचा कट ऑफ आहे प्रकल्पग्रस्त कट ऑफ एकशे ऐंशी होमगार्ड एकशे सत्याहत्तर आणि स्पोर्ट्स मन एकशे बासष्ट त्याचप्रमाणे इथे पाहू शकता की माझी सैनिक एकशे पंचावन्नचा कट ऑफ आहे याचप्रमाणे एसबीसी कॅटेगरीमध्ये निवड यादीमध्ये एकशे ब्याऐंशीचा कट ऑफ आहे याचप्रमाणे विजय ए कॅटेगरीमध्ये एकशे त्र्याऐंशीचाच कट ऑफ आहे याचप्रमाणे अनुसूचित जाती म्हणजेच एस टी कॅटेगरीमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तरचा टॉपर आणि त्यानंतर एकशे एकोणसष्टचा कट ऑफ होमगार्ड प्रवर्गामध्ये एकशे पासष्ट टॉपर म्हणजेच कट ऑफ पण तेवढाच आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार एकशे एकशे चौसष्टचा कट ऑफ स्पोर्ट्समन एकशे चौपन्न कट ऑफ माजी सैनिक एकशे बेचाळीसचा कट ऑफ आहे त्यानंतर अनुसूचित जाती एस टी कॅटेगरीमध्ये यामध्ये कट ऑफ यामध्ये टॉपर एकशे एक्क्याऐंशी आणि कट ऑफ एकशे सत्याहत्तर त्यानंतर होमगार्डमध्ये एकशे त्र्याहत्तरचा कट ऑफ आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार एकशे एकोणसष्टचा कट ऑफ स्पोर्ट्समॅन एकशे त्रेसष्टचा कट ऑफ माजी सैनिक एकशे एक्केचाळीसचा कट ऑफ आहे याचप्रमाणे पुढे तात्पुरती निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये या तुम्ही पाहू शकता की एकशे त्र्याऐंशीचा ओपन ओपन कॅटेगरीमध्ये कट ऑफ लागलेला आहे निवड यादीमध्ये आणि याचप्रमाणे येथे वेटिंग लिस्टमध्ये कट ऑफ एकशे ब्याऐंशीचा आहे होमगार्ड कट ऑफ एकशे ऐंशी प्रकल्पग्रस्त उमेदवार जे आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कट ऑफ जो आहे एकशे ऐंशी त्यानंतर याचप्रमाणे अर्थ भूकंपग्रस्तमध्ये एकशे अडुसष्टचा कट ऑफ आणि नंतर पोलीस पाल्य याकरता एकशे चौसष्टचा कट ऑफ माजी सैनिक एकशे छप्पनचा कट ऑफ आणि अनाथ एकशे चौपन्नचा कट ऑफ आहे याचप्रमाणे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये टॉपर एकशे त्र्याऐंशी वेटिंग लिस्टमध्ये आणि कट ऑफ एकशे त्र्याऐंशी माजी सैनिक एकशे अठ्ठावन्नचा कट ऑफ वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये एकशे ब्याऐंशीचा टॉपर त्यानंतर एकशे एक्क्याऐंशीचा कट ऑफ त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार यामध्ये कट ऑफ आहे तो एकशे चौऱ्याहत्तर होमगार्ड यामध्ये एकशे बहात्तर स्पोर्ट्समन याकरता एकशे पंचावन्न आणि माजी सैनिक एकशे त्रेचाळीस त्यानंतर ई डब्ल्यू एस त्यानंतर एस बी सीकरता कट ऑफ आहे एकशे सहासष्टचा कट ऑफ वेटिंग लिस्टमध्ये आहे त्याचप्रमाणे विजय ए कॅटेगरीमध्ये एकशे त्र्याऐंशीचा टॉपर एकशे ब्याऐंशीचा कट ऑफ वेटिंग लिस्टमध्ये आहे याचप्रमाणे एस टी कॅटेगरीमध्ये टॉपर एकशे एकोणसत्तर कट ऑफ एकशे अडुसष्ट होमगार्ड कट ऑफ एकशे साठ स्पोर्ट्समन एकशे त्रेपन्न आणि प्रकल्पग्रस्त उमेदवार एकशे पन्नासचा कट ऑफ चरच्या यादीमध्ये आहे आणि याचप्रमाणे अनुसूचित जाती यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये कट ऑफ एकशे सत्याहत्तर वेटिंग लिस्टमधील एकशे सत्तर तरच कट ऑफ आहे टॉपर आणि कट ऑफ एकशे सत्याहत्तर आहे करता एकशे सासष्ट त्यांन एकशे पंचावन्न आणि प्रकल्पग्रस्त उमेदवार एकशे अठ्ठावन्नचा कट ऑफ आहे तर अशा प्रकारे हा टॉपर आणि कट ऑफ वेटिंग लिस्टमधील आणि निवड यादीमधील पाहू शकता तर उमेदवारांचे डॉक्युमेंट सच्या संदर्भात जर काही उमेदवारांना आक्षेप असतील तर तीस जुलैपर्यंत तुम्हाला सचे आक्षेप नोंदवायचे आहेत तर अशा प्रकारे उमेदवारांचे आक्षेप विचार घेता नव्याने यादी प्रसिद्ध केली जाईल आणि उमेदवारांचे जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही उमेदवार जर अपात्र ठरले निवड यादीतील तरच वेटिंग लिस्ट लिस्टमधील उमेदवारांना घेतले जाईल तरी महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा भरती ऑनलाईन फॉर्म या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा